ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्यानं खासगी रुग्णालयांची ऑक्सिजन मिळवण्यासाठी आता धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या रिफिलिंग केंद्रावरती सिलेंडर भरण्यासाठी गाड्यांची रांग लागलेली दिसतेय. खासगी हॉस्पिटलचे डॉक्टर रुग्णालयात न थांबता ऑक्सिजन मिळवण्यासाठी रिफिलिंग केंद्रावर ठाण मांडून बसलेले पाहायला मिळाले. अशा नाशिकमधील एका ऑक्सिजन प्लांटवरून या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये काल अपघात घडल्यानंतर इथे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा असे प्रयत्न महापालिकेकडनं प्रशासनाकडनं सुरू आहेत. आत्ताच आपण बघतो हा टँकर आलेला आणि टँकरचं रिफिलिंग इथल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये जिथून ऑक्सिजन हा रुग्णालयामध्ये सप्लाय केला जातो तिथे सुरू आहे. आणि प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात आपल्याला अनेक ठिकाणी जाणवतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनच्या मागणीसाठी मागणी वाढली आणि पुरवठा कमी आहे कारण राज्याचं उत्पादन ऑक्सिजनचं कमी आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा ऑक्सिजन अभावी त्यांना रुग्ण नवीन ॲडमिट करता येत नाही आहेत किंवा जे आहेत ते रुग्ण काही ठिकाणी इतरत्र हलवले जात आहेत जिथे ऑक्सिजनची व्यवस्था आहे. नाशिकमध्ये सुद्धा खासगी रुग्णालयांमध्ये आता तशीच परिस्थिती उद्भवलेली आहे. काही खासगी रुग्णालयांमधला ऑक्सिजन काही तासच पुरेल एवढा शिल्लक आहे. त्यामुळे तिथल्या प्रशासनाने खासगी हॉस्पिटलच्या प्रशासनांनी तिथल्या नातेवाईकांना रुग्णांच्या नातेवाईकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचे रुग्ण इथून 12 वाजेपर्यंत हलवा अन्यथा त्यांचा जीवाला धोका होऊ शकतो कारण आमच्याकडचा ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो संपत आलेला आहे. इथे मात्र महापालिका रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचं तुटवडा जाणू नये कारण मोठ्या प्रमाणावर रुग्ण या ठिकाणी दाखल आहेत जाणू नये याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे. आपण इथे चर्चा करण्याचे प्रयत्न करूया. इथे साधारणतः किती रुग्ण आहेत आणि ऑक्सिजन कमी पडणार नाही असा प्रयत्न आहे का? नाही पण ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो आता हा टँकर आलेला आहे. किती ऑक्सिजन लागतो रुग्णालयाला आणि रुग्ण किती आहेत तो पुरेल किती तास? सगळी सर माझी माहिती बसलेले अधिकारी इथले जे कर्मचारी आहेत ते काही माहिती देण्यास तयार नाही आहेत. मात्र निश्चितच या रुग्णालयामध्ये झालेल्या अपघातानंतर प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित राहावा असा प्रयत्न किमान या महापालिका रुग्णालयासाठी सुरू आहे. तसंच लक्ष आता प्रशासनाने खासगी रुग्णालयांकडे दिलं पाहिजे कारण खासगी रुग्णालयातला ऑक्सिजन संपत आलेला आहे आणि तिथे अशी आणीबाणी उद्भवू नये कालच्यासारखी. त्याच्यासाठी तिथेसुद्धा लक्ष देऊन खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल याचे प्रयत्नसुद्धा आता सरकारला आणि इथल्या प्रशासनाला करावे लागणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह दीपक भातुसे, झी 24 तास, नाशिक. बातमी मागची बातमी म्हणजे नाशिक शहरात कोविड रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजनची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल ओनर्स असोसिएशननं आज थेट नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना इशाराच दिला. आज संध्याकाळपर्यंतच ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो, त्यानंतर मात्र रुग्णांना हॉस्पिटल बाहेर काढण्याची वेळ येईल. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे